जिल्हा परिषद भरती दोन हजार एकोणीसमधील आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पाच संवर्गाच्या पदांसाठी तुम्ही अर्ज केलेले असतील त्याबद्दलचं आजच्या तारखेचं महत्त्वाचं अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जर तुम्ही महाराष्ट्रामधील आरोग्य विभाग त्याचबरोबर जिल्हा परिषद भरतीची तयारी करताय तर आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच विद्यार्थी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेला आहे ज्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार बारापासून ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे तांत्रिक प्रश्नांचे जवळजवळ तीस संभाव्य प्रश्नपत्रिका आणि बाराशे प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे स्मार्ट स्टडी नांदेड पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे तुम्ही या कॉल करून घेऊ शकता किंवा महाराष्ट्रामधील कुठल्याही स्टोरमधून उपलब्ध केलं जाईल महत्त्वाचं अपडेट तुमच्यासमोर तु 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 मी ओपन केलेलं आहे हंगामी क्षेत्र कर्मचारी नोकरीला मुखणार तर पहा बारा तारखेला आंदोलन केलं जाणार आहे जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक पदाची शैक्षणिक पात्रता विद्यार्थी आपल्याला माहिती असेल चेंज झालेली आहे त्याबद्दल महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक पदाची शैक्षणिक पात्रता दोन हजार एकोणीसप्रमाणे ठेवण्यात यावी आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमचं मत काय आहे याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कारण की आपल्याला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता आता आरोग्यसेवक या पदासाठीची चेंज केलेली आहे त्याबद्दल बारा तारखेला के आंदोलनही केलं जाणार आहे तर तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो आहे तीच जुनी शैक्षणिक पात्रता ठेवावी आरोग्यसेवक पदासाठी की चेंज करावी त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तर मदून, या दोन हजार एकोणीस प्रमाणे ठेवण्यात यावी अशा हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांमधून पन्नास टक्के आरोग्य सेवकांची दोन मागण्यांसाठी बारा ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाईल अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदीप गलबले यांनी दिलेली आहे तर या ठिकाणी पहा जिल्हा परिषदेअंतर्गत पाच संवर्गातील पदं भरायची होती आणि दोन हजार एकोणीस पासून विविध कारणे देत ही पदभरती पुढे ढकलली जात आहे आपल्याला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो आज जी आर येईल जी आर एल जी आर आला तर तो जी आर रद्द केला जातोय आणि नवीन परीक्षेचं वेळापत्रक रद्द करून त्याचबरोबर नवीन वेळापत्रक कधी प्रसिद्ध करणार त्याबद्दल ही कारण देत विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा जी आहे दोन हजार एकोणीसपासून पुढं ढकलली जात आहे आणि आरोग्यसेवक पदासाठी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना आरक्षण राहते त्यामुळे हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवक बनण्याची संधी उपलब्ध होते तर दोन हजार एकोणीसमध्ये काढलेल्या जिल्हा परिषदेमधील जाहिरातीत आरोग्यसेवक पदासाठी दहावी पासची पात्रता होती तर आपल्याला माहीत असेल तुम्ही दहावी पासवरनं फक्त सेवक पदासाठी अप्लाय करू शकत होतात परंतु विद्यार्थी मित्रांनो आता ही पात्रता बारावी विज्ञानशिका ही ठरवण्यात आलेली आहे फक्त बारावी विज्ञानशिकाच नाही तर त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक कोर्स देखील असणं गरजेचं आहे तर ही नवीन पात्रता आहे ज्याच्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी सेवक पदापासून मुक्तील त्यांना आरोग्यसेवकपद हे जे आहे ते मिळवता येणार नाही कारण की बरेच विद्यार्थ्यांकडं बारावी सायन्स नाही आहे त्याचबरोबर एक कोर्स करायला लावलेला आहे त्यांनी त्याबद्दलचा ते बेसिक कोर्स जो आहे सहा महिन्याचा तो कोर्स ही बऱ्याच विद्यार्थ्यांकडं नाही आहे तर दोन हजार एकोणीसप्रमाणेच पात्रता दहावी पास ठेवावी त्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे तुमचं मत काय याच्यावरती तीच जुनीच पात्रता ठेवायला हवी आणि तुमची पात्रता काय तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कारण की त्यामुळे बराच फरक या ठिकाणी पडेल तर पहा त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये जे हंगामी कर्मचारी अर्ज केलेले होते कर्मचाऱ्यांनी ते आता नवीन नियमानुसार अपात्र ठरत आहेत तर आपल्याला माहिती असेल आता नवीन जर काढली नवीन शहरात प्रसिद्ध झाली तर अपात्र ठरतील कारण की पहिले पात्र तर दहावी पास होते आणि आता त्यांनी चेंज केलेली त्याबद्दलचा जी आरही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि पात्रता कायम व्हावी हो ठेवावी अन्यथा हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय होण्याची शक्यता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढला जाणार आहे पत्रकार परिषदेला संघटनेचे सल्लागार त्याचबरोबर गडचिरोली अध्यक्ष हे सर्व वेद या ठिकाणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वगैरे उपस्थित होते तर त्यांच्यामार्फत मार्फत मित्रांनो बारा तारखेला या ठिकाणी मोर्चा काढला जाणार आहे त्याबद्दल शासनाचे याबद्दल लक्ष जे आहे ते वेधलं जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल झेडपी भरतीबद्दल ही जी आर त्याचबरोबर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यासाठी आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आहे त्यामध्येही तुम्ही विद्यार्थी सहभागी व्हायला हवं जेणेकरून या ठिकाणी आपल्या लोकर लवकरात लवकर वेळापत्रक प्रसिद्ध होऊन त्याच्या परीक्षा घेतल्या जातील तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती पात्रतेबद्दलही आंदोलन केलं जाणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो बारा तारखेला जुनी पात्रता पास ठेवावी यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढील अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद